अटलजींची जयंती, पुण्याने त्या अटलजींच्या जयंतीच्या निमित्ताने अटल शक्ती महासंपर्क अभियान ठरवलं आणि हर घर मोदी या नावाने 1.5 लाख घरांपर्यंत जाण्याची योजना आखली. त्या 1.5 लाख घरामधलं पहिलं घर आता मी केलं, बाकी 30,000 कार्यकर्ते किमान 10 घरं प्रत्येकी करणार, अशी संख्या 3 लाखच जाईल. पण ती कितीही कमी झाली तरी सुद्धा 1.5 लाखाच्या कमी होणार नाही. मोदींनी समाजातला कुठलाच घटक सोडला नाही. काल तर मला नवीनच योजना कळली की 0 ते 6 या वयोगटातला सगळा डाटा त्यांनी कलेक्ट करायला सांगितला आहे. आणि त्यातलं जे बालक 0 ते 6 मध्ये वेगवेगळ्या कारणाने अशक्त असेल, निरोगी नसेल, त्याच्या सशक्त होण्याची प्रोसेस सुरू होणार. तर असं प्रत्येक घरामध्ये जाऊन अटलजी मोदीजींच्या योजनांचं पुस्तक देणं, भारतीय जनता पार्टीबद्दल त्यांचे काही गैरसमज असतील तर ते दूर करणं, असं एक मोठं संपर्क अभियान सुरू झालं आहे. मी स्वतः आज शहरातल्या 8ही विधानसभांमध्ये प्रत्येकी 2 मतदारांच्या घरी म्हणजे 16 घरी जाणार आहे. संध्याकाळी सगळे कार्यकर्ते आपापल्या विधानसभा मतदारसंघामध्ये रिपोर्ट द्यायला एकत्र येतील. दादा, एसटीचं विलिनीकरण होणार नाही असं काल अजितदादांनी सांगितलंय, काय वाटतं तुम्हाला? अजितदादांना नेहमी जसं वाटतं की माझा परखडपणा किती मोठा आहे, अशा परखडपणाने समाज चालत नाही. तीच गोष्ट नीट सांगायची असते. समजा तुम्हाला असं वाटतंय की बा विलिनीकरण शक्य नाही, तर का शक्य नाही? तुम्ही जर जीवन प्राधिकरणाचं विलिनीकरण केलं तर एसटीचं काय करणार नाही? त्यातून तुम्हाला समजा टेक्निकल अडचण वाटत असेल की बाबा किती लोकांचं 1 लाख कर्मचाऱ्यांना आम्ही सरकारी कर्मचारी करणार का, अडचण काय तुमची? शेवटी मला हे कळतच नाही, शेवटी राज्याची तिजोरी आहे कशासाठी? काल एक आर्टिकल लिहिण्याच्या निमित्ताने खूप डाटा गोळा करताना असं लक्षात आलं की 23 लाख कोटी हे आता राज्याचं सकल उत्पन्न झालं. या सकल उत्पन्नाच्या 25% हे जवळजवळ 6 लाख कोटी तुम्हाला कर्ज घेता येतं. देवेंद्रजीने आणि सुधीर भाऊनी खूप काटेकोरपणे राज्य चालवल्यामुळे 15 कोटीच्या वर आपल्याला लोन घ्यावं लागणार नाही. त्याचा आता 10 कोटीचा गाळा तुमच्याकडे, 10% गाळा तुमच्याकडे शिल्लक आहे. मोदींनी कोविडमध्ये तुम्हाला 5% आणखीन वाढवून दिलं. 15% लोन तुम्ही जर घेऊ शकता तर तुम्ही, काल तुम्ही सभागृहामध्ये उत्तर दिलं की काय करणार, उत्पन्न कमी झालं कोविडमध्ये, त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्हाला करता आली नाही. मग 50,000 रुपये ज्या घरामध्ये कोविडने पेशंट गेला त्याच्या कुटुंबाला 50,000 आम्हाला देता आलं नाही. एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देता येत नाही. मग काय करायची आहे, काय तिजोरी? आणि त्यामुळे समकक्ष सरकारी कर्मचाऱ्यांच्या समकक्ष तर त्यांना म्हणावंच लागेल. आणि नाही देत जा असं म्हणून नाही चालत बाबा. दादा, फोन टॅपिंग प्रकरणामध्ये कोर्टासमोर म्हणजे चौथ्यांदा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की हजर राहावं, पण अजून देखील एकदाही ते हजर राहिलेले नाही जवाब द्यायला. असं आहे की फोन टॅपिंगच्या विषयामध्ये म्हणजे मुळात प्रत्येक नागरिकाला न्यायव्यवस्था आपली अशी आहे की ज्या न्यायव्यवस्थेमध्ये तुम्ही वेगळ्या कारणाने तारखा मागू शकता. आणि त्यामुळे योग्य वेळेला देवेंद्रजी कोर्टासमोर जातील आणि आपली बाजू मांडतील की या फोन टॅपिंगमध्ये त्यांचा काही संबंधच नाही आहे. मी स्वतः हे सगळं प्रकरण खूप जवळून अभ्यास केलेलं आहे. त्याला काही अर्थच नाही आहे की तोंडी एखाद्याला सांगितलं असं म्हटलं जातं म्हणे की देवेंद्रजींनी तोंडी सूचना दिली. ते तोंडी सूचना काही कोणी रेकॉर्ड केल्या का काय केलं, पण योग्य वेळेला ते न्यायालयासमोर जातील. कोणाची कत्तल करावी? नाही, धर्मसंसद जी झाली त्याचं कंटेंट मला माहिती नाही. आणि आपल्याकडे एक वाईट काय आहे की मागचा पुढचा संदर्भ न पाहता आपण बोलतो, ते कुठल्या पार्श्वभूमीवर बोलले मला माहीत नाही, त्यामुळे मी टिप्पणी करणं बरोबर होणार नाही. दादा, TET परीक्षा प्रकरणात रोज नवीन नावं पुढे येत आहेत, सरकार हे गेंडाई अलीकडे मला म्हणायला लागला की बा गेंड्याची कातडी म्हणू नका, आम्ही खूप संवेदनशील आहोत. तर आता नवीन प्राणी मला शोधावं लागेल की ज्याला संवेदना नसते. इतकं गेंड्याच्या कातडीपेक्षा सुद्धा भयानक असंवेदनशील सरकार झालेलं आहे. आता TET ची परीक्षा असेल, वैद्यकीय विभागामध्ये रिक्त परीक्षांच्या परीक्षा असतील, रिक्त पदांच्या परीक्षा असतील, MPSC असेल,
म्हाडा असेल ह्याच्यात इतका भ्रष्टाचार झालेला आहे. आणि म्हणजे काय चाललं आहे काय, मुळात तुम्हाला लोकांनी निवडून दिलं नाही, तुम्ही इकडून तिकडून इकडून गोळाबेजीस करून सरकारमध्ये आलात. आणि इतकी इतका तुम्ही त्याला काय म्हणतात शब्द जपून वापरायचे असतात, पण इतकी तुम्ही लोकांना वाटण्याची अक्षता लावणार का? हे सगळ्याचे धागेदोरे पोलीस भरतीपर्यंत गेलेले आहेत, धागेदोरे मंत्रालयात गेलेले आहेत, धागेदोरे हे मंत्र्यापर्यंत गेलेले आहेत. मुळात आपल्या देशाचा राज्याचा प्रघात असा आहे की तुमचा डायरेक्ट संबंध जरी नसला तरी तुमचं डिपार्टमेंट आहे ना, तुम्हाला त्याची जबाबदारी घ्यावी लागते. अधिकार कसे हवे असतात, मग त्याच्यातले प्रॉब्लेम हे तुमच्या अंगावर घेतले पाहिजेत. आणि त्यामुळे टी ई टीची परीक्षा जी आहे ती रद्द झाली पाहिजे, ती नव्याने घ्यायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिली त्यांच्यावर अन्याय होईल याची मला याची मला जाणीव आहे. परंतु अशी जर पैसे देऊन पेपर मिळवून परीक्षा होणार असेल तर त्याच्यातून काय निर्माण करणार आहोत आगामी काळामध्ये? मंत्र्यांपर्यंत धागे दोरे गेले, अर्थात कोणाचं नाव तुम्ही, कोण मंत्री यामध्ये? सीबीआय चौकशी लागेल तेव्हा कळेल. एक मंत्री नाही, अनेक मंत्री आहेत. सीबीआयची चौकशी कळेल, त्यामुळे तर घाबरत आहेत ना. सीबीआयच्या चौकशीला घाबरता कशासाठी? आम्ही लॉजिकल असं म्हणतो आहे की याची व्याप्ती इतकी मोठी आहे की महाराष्ट्र पोलीस याची तपासणी करू शकणार नाही. त्याच्यावर विरोधकांनी सीबीआयची चौकशी करायला हवी होती आणि सीबीआयची चौकशी लागायला हवी होती. आणि त्या प्रकरणामध्ये हे बघा, भारतीय जनता पार्टी कोणाला पाठीशी घालणार? उद्या आमचा कार्यकर्ता कोणी दोषी असेल तर त्यालाही फासावं लटकून टाका. अनिल गोटे आरोप करतात की देवेंद्र फडणवीस आणि कोण गोटे, कोण अनिल गोटे असतात? त्याला काय चाललंय? चला